जल आणि वायू प्रदूषणास जबाबदार असलेल्या तळुजा औद्योगिक वसाहतीतील एकशे पासष्ट कारखान्यांविरुद्धात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कारवाई करण्यात आली आहे याबाबतची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लेखी उत्तर दिले आहे मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न दाखल केला होता त्या प्रश्नाला मंत्री रामदास कदम यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले तळोजा औद्योगिक वसाहतीत बाहेरून रसायने भरून आलेल्या टँकरद्वारे नदी नाल्यात सोडण्यात येणाऱ्या रसायनांमुळे जलप्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून एमआयडीसीतील या कंपन्या स्वतःच्या प्रकल्पात तयार होत असलेल्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करत नसल्याने त्याचा ताण सीटीपी केंद्रावर येत असल्याचे निर्देशांस आले आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या दु दुर्लक्षामुळे टँकरद्वारे घातक रसायने तसेच मोठ्या प्रमाणात कारखानदाराद्वारे टाकण्यात आलेल्या डेम्बेजमुळे प्रदूषणात वाढ होत आहे याबाबत शासनाने चौकशी करून प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या व या औद्योगिक वसाहतीतील किती कारखानदारांवर व टँकर धारकांवर कारवाई केली व करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात दाखल केला होता या प्रश्नावर नामदार रामदास कदम यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जानेवारी दोन हजार सतरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा या कालावधीत एकशे पासष्ट कारखान्यांविरुद्ध जलकायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर वायू कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे